मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये: वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी, अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ गोकुळ नगर, पंढरपूर। नाशिक येथील आश्रमशाळेतील मुलींना वृक्षारोपणासाठी नेण्यात आले होते, परंतु ज्या मुलींना मासिक पाळी आली आहे त्यांनी वृक्षारोपणास येऊ नये, त्यांनी वृक्षारोपण केले तर झाडे जळून जातील असे शिक्षकांनी सांगितले। ही शिक्षकांची भूमिका अयोग्य असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। सर बोलले का ज्यांना मानसिक बाळी येते त्यांनी झाड लावायचं नाही, शी माझं झाड लावून दिलं नाही। नाशिक येथे त्र्यंबक देवगाव नावाच्या आश्रमशाळेमध्ये मुलींना वृक्षारोपणासाठी नेण्यात आलेलं होतं, पण त्यांना असं सांगण्यात आलं होतं की ज्यांचं मासिक पाळी आहे त्यांनी ह्या ठिकाणी येऊ नये कारण झाडं जळून जातील। म्हणजे ह्या आपण सावित्रीबाई फुल्यांचं नाव घेतो, फुल्यांचं नाव घेतो, आणि या महाराष्ट्रामध्ये शिक्षक जर अशा प्रकारे मुलींना सांगत असतील आणि तंबी देत असतील की तुम्ही जर आला तर मग ती झाडं जळतील आणि तुम्हाला 12वीच्या ऍडमिशनसाठी आम्ही मार्क तुमचे कमी करू, म्हणजे त्या शिक्षकावरती कडक कारवाई झाली पाहिजे। एकीकडे तुम्ही असं मुलींना बोलताय म्हणजे पुन्हा मनुस्मृती तुम्ही आणू पाहताय का? तर महाराष्ट्रामध्ये अशा विचारांना थारा नाहीये, या शिक्षकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे, कारण शेवटी मासिक पाळी येणे हा एक शरीर धर्म आहे। हे जर शिक्षक समजून घेत नसतील आणि मुलींना जर अशा प्रकारे वागणूक देत असतील आणि त्या मुलींनी घाबरून राहण्याचं काहीही कारण नाहीये, या शिक्षकावरती कडक कारवाई झाली पाहिजे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।